कोल्हापुरातील कलायोगी जी कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरीच्या वतीनं जीवनगौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं नाट्य चित्रपटसृष्टीत भूमिका गाजवणाऱ्या तसंच कला दिग्दर्शन क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कला विश्वात आपलं नाव अजरामर करणाऱ्या जी कांबळे यांच्या नावानं खासबाग मैदान नजिक कलायोगी जी, कला जी कांबळे सार्वजनिक आर्ट गॅलरी उभारण्यात आली आहे जी कांबळे यांचे अशोक शांताराम आणि दिलीप हे तीन सुपुत्र सध्या आर्ट गॅलरीचं काम पाहतात यंदा या गॅलरीच्या माध्यमातून चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आर्ट डायरेक्टर म्हणून कौतुकास्पद काम करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वसंतराव मुळीक यांनी जी कांबळे कला आर्ट गॅलरीच्या कार्याचं कौतुक केलं तसंच या पुरस्कारामागची भूमिका विषद केली त्यानंतर ज्येष्ठ कलावंत भालचंद्र कुलकर्णी यांना आमदार जयश्री जाधव आर डी पाटील वसंतराव मुळीक भारती मुसळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच कलाक्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्जेराव मोरे आणि विश्रांत पवार या दोघांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कलाकारांनी रसिक जनांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्यामुळे या व्यक्ती निश्चितच सन्मानाला आणि पुरस्काराला पात्र असल्याचं आमदार जयश्री जाधव आर डी पाटील अर्जुन नलवडे यांनी सांगितलं यावेळी शांताराम कांबळे सत्यम कांबळे शिवम कांबळे सुरेश कांबळे कैलास कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते